मंडळी नमस्कार, तुम्हाला माझ्याबरोबर हे जे आहे हे अंडं हे एमूचं अंडं आहे आणि हा जो माझ्याबरोबर जो पक्षी आहे हा एमू पक्षी आहे. एमू जो पक्षी आहे हा ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय पक्षी आहे. जसा भारताचा मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे तसा हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी आहे. ऑस्ट्रेलिया आहे त्याचं जिथे समुद्र आहे तिथे काही थोड्याफार प्रमाणात हिरवं आहे, पण मधला जो भाग आहे ऑस्ट्रेलियाचा हा पूर्ण वाळवंटाचा आहे. सो हा जो पक्षी आहे हा पक्षी शहामृग हे दोनही पक्षी पूर्ण वाळवंटातले पक्षी आहे. तुम्हाला मी माझ्याबरोबर हे आपलं कोंबडीचं अंडं आणि हे अंडं एकत्र साईड बाय साईड कंपॅरिझनसाठी आणलेलं आहे. हे जे अंडं आहे अशी साधारणपणे एक 12 अंडी एकत्र केली तर त्याच्यापासून हे असं एक एमूचं अंडं तयार होतं. सो हे जे एक एमूचं अंडं जे आहे हे एमूचं अंडं हे एकट्या आपल्या एमूनी घातलेलं आहे. आता ऑफकोर्स ही एकटी फिमेल आहे, आपल्याकडे मेल होता पण तो आता नाही आहे. तर ही जी फिमेल आहे ह्या फिमेलनी घातलेलं अंडं आहे. जरी मेल नसला तरी पक्षी अंडं कोंबड्या किंवा एमू किंवा शहामृग अंडं घालू शकतात का? तर येस. जरी मेल बर्ड नसला, पुरुष बर्ड नसला, तरी त्याची जी फिमेल आहे ती अंडं घालू शकते आणि तसंही घातलेलं हे अंडं आहे. हे जे अंडं आहे हे पूर्ण अनयुजुअली असं ग्रीन रंगाचं असं ते अंडं दिसतं, त्याच्यामुळे एमूचं अंडं फार विशेष आहे. कारण की एमूच्या अंड्यावरती जे लोक एग्सवरती जे कार्विंग वगैरे करतात त्यांना ह्या अंड्यावरची खूप डिमांड असते. कारण ह्या अंड्यावरती वेगवेगळे लेयर्स असतात, एक हिरवा, मध्ये पांढरा, मग पिवळा. सो त्याच्यामुळे त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचं कार्विंग करता येतं. सो हे जे अंडं आहे हे साधारणपणे 1.2 ते 1.5 किलो वजनाचं हे अंडं आहे. आणि हा जो एमू पक्षी आहे तो खूप विशेष पक्षी आहे. त्याचं पालन बऱ्याच ठिकाणी केलं जातं. महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये एमू पक्षी जो आला तो एमू पक्षी एक पर्टिक्युलर गव्हर्नमेंट स्कीममध्ये किंवा एक गव्हर्नमेंट स्कीम नाही म्हणता येणार, पण एका कोणत्या तरी स्कीममध्ये आला आणि त्याच्यामुळे बरेचसे शेतकरी फसले गेले. कारण की आपल्या इकडे मेबी भारतीय लोकांची मेंटॅलिटी हा एवढा मोठा पक्षी खाण्याची नाही आहे, त्याच्यामुळे आपले बरेचसे शेतकरी फसले गेले. आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टीसुद्धा होत्या, पण आपल्या इकडे आपण सगुणाबागेमध्ये हे जे पक्षी आहेत हे फक्त दाखवण्यासाठी ठेवतो. एमू पक्षाचे बरेचसे वेगवेगळे जे भाग आहेत ते वापरले जातात. एमू पक्षाचे ही जी पिसं जी आहेत ही पिसं जे आपण वेगवेगळ्या ज्या थंड प्रदेशामध्ये ज्या वेगवेगळ्या गाद्या किंवा सतरंजा त्या थंड प्रकारच्या सतरंजा बनवण्यासाठी त्याचा एमूच्या पिसांचा वापर केला जातो. एमूचं जे कातडं आहे ते एमूचं कातडं हे परत म्हणजे शूज, बेल्ट्स वगैरे सगळं बसवून बनवण्यासाठी त्याच्या कातड्याला जर का कमवलं म्हणजे त्याच्यावर जी ट्रीटमेंट केली तर ते चांगलं कातडं, चांगलं लेदर वापरण्यासारखं होतं. त्याच्यानंतर ह्याचंसुद्धा जे मीठ आहे ह्या मीठमध्ये 0% कोलेस्टेरॉल आहे. 0% शहामृगाचं आहे त्याच्यामध्ये काही पर्सेंट कोलेस्ट्रॉल असतं, पण ह्याचं मीठ सगळ्यात लीन म्हणजे सगळ्यात स्वच्छ खाण्यासाठी असतं. ते लाल रंगाचं मीठ असतं, पण ते मीठ हे पूर्णपणे 0 कोलेस्ट्रॉलचं असतं. त्याच्यानंतर हा जो पक्षी आहे ह्याच्यामध्ये ह्याची जी फिमेल जी आहे ती फिमेल ही मेलपेक्षा मोठी असते. फिमेल वजनानी आणि उंचीनीसुद्धा मोठी असते. मेल जो असतो तो फिमेलपेक्षा छोटा असतो. त्यांनी जर का राग द्यायला गेला जेव्हा तो अटॅकिंग पोझिशनमध्ये असतो तेव्हा 6 फुटापर्यंत वरती त्याची मान वरती नेतो, त्याची पिसं फुलवतो, जेणेकरून समोरचा जो प्राणी आहे त्याला भीती वाटते. त्याच्यानंतर ही मादी जी आहे ती मादी अंडी घालते, पण ती मादी अंडी उबवत नाही. ह्याचा जो मेल असतो तो ती अंडी उबवतो. साधारणपणे 1.5 महिना म्हणजे 40 ते 45 दिवस लागतात त्याची अंडी उबायला, आणि तेवढा पूर्ण वेळ तो त्या अंड्यांवरती बसलेला असतो. जवळजवळ 4 आठवडे ह्याचा जो मेल असतो तो त्या अंड्यांवर बसलेला असतो, आणि ती जी अंडी आहे ती उबवल्यानंतर मगच तो उठतो. तोपर्यंत त्याचं 1/3 अगदी ऑलमोस्ट निम्मं वजन त्याचं कमी झालेलं असतं, तो जो मेल असतो त्याचं. त्याच्यामुळे हे खूप डेडिकेटेड पेरेंट्स असं त्यांना समजलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर हे खूप एकत्र असे राहणारे पक्षी आहेत. ह्याच्यामध्ये यांची जी मेल आणि फिमेल जी असते त्याचं जसा राजहंस असतो की त्यांची एकदा जोडी झालं जमलेली असते मेल फिमेलची, ती एकदा तुटली तर ती परत काय वेगळ्या जोडीला ते हे करत नाही, तशाच प्रकारे हे सुद्धा जे पक्षी आहेत ह्यांचंसुद्धा एकदा जोडी जमली आणि त्याच्यातला जर का मेल किंवा फिमेल जर का गेला तर ते परत दुसरी कोणची जोडी करत नाही. त्याच्यानंतर ह्या पक्षापासून ह्याचा जो इकडचा जो भाग आहे पोटाच्या खालचा जो भाग आहे ह्या पोटाच्या खालच्या भागामध्ये हा पक्षी साधारणपणे एक 40 ते 50 किलोपर्यंतचा 60 किलोपर्यंत हा पक्षी होतो. 60 किलोपर्यंतचा हा पक्षी आहे आणि ह्याच्या पोटाच्या म्हणजे छातीच्या भागापाशी भरपूर प्रमाणात फॅट असते आणि त्या फॅटपासून हे ऑइल बनवलं जातं. हे जे ऑइल आहे हे ऑफकोर्स आपण सगुणाबागेत बनवलेलं तेल नाही आहे, हे हैदराबादवरून येतं.
जिथे अजूनही ह्या पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते। तर हे एमू तेल जे आहे, हे एमूचं तेल आपल्या सगुणाबागेच्या दुकानामध्ये अवेलेबल आहे आणि ह्या एमू तेलाचा वापर बऱ्याचशा सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो। कारण की हे तेल आहे, हे आपल्या स्किनमधली जी भोकं असतात छोटी छोटी, त्याच्यापासून हे पटकन खूप पोरस असते, पटकन आपल्या स्किनमधून आतमध्येपर्यंत जिथे इजा व्हायची गरज, जिथे इजा झालेली असते किंवा जिथे आपल्या समजा सौंदर्य प्रसाधनं पोचवायची असतील, तर तिथपर्यंत ह्याचं जे ऑइल आहे ते शेवटपर्यंत जातं। सो ह्याचा उपयोग, ह्या तेलाचा उपयोग एक म्हणजे दुःख लेपनासाठी सुद्धा होतो, दुःख कमी करण्यासाठी त्या तेलाचा उपयोग होतो, प्लस त्या तेलाचा उपयोग सौंदर्य प्रसाधनांमध्ये होतो। सो अशा प्रकारे हे एमू जो पक्षी आहे तो एमू पक्षी आणि हे अंडंसुद्धा जे आहे ते खाण्यासाठी वापरतात। जवळजवळ 12 अंडी, 12 कोंबडीची अंडी जी जेवढं एखादं पदार्थ तयार होईल तेवढा ह्या एकाच अंड्यामधनं होतो। सो एमू हा जो पक्षी आहे हा ऑम्निवरस आहे। हा पक्षी ऑम्निवरस म्हणजे काय, तर जेव्हा तो बाहेर असतो निसर्गामध्ये तेव्हा तो भरपूर प्रमाणात गवत खातो, त्याच्याबरोबर ज्या पाली असतात, मुंग्या असतात, त्यांनासुद्धा तो प्रोटीन म्हणून खातो। त्याचबरोबर हा पक्षी एक विशेष पक्षी आहे, जो खालती असलेले हे जे खडे आहेत, हे खडेसुद्धा हा पक्षी खातो। हे खडे कशासाठी खातो, कारण की जेव्हा तो जे गवत खातो किंवा इतर काही गोष्टी खातो तेव्हा त्या अख्ख्या मोठ्या मोठ्या डायरेक्ट तो गिळतो आणि ते गिळल्यानंतर त्यांचे छोटे छोटे तुकडे करू शकत नाही। जसं आपल्या दातामध्ये आपल्याला माणसाला दाताचे आपण म्हणतो ना 36 वेळा चावायला पाहिजे मग गिळायला पाहिजे, तशा प्रकारे हा काही तुकडे करू शकत नाही। त्याला ते तुकडे करण्यासाठी त्याला हे असे खडे खायला लागतात। हे खडे जेव्हा तो खातो ते खडे खाल्ल्यानंतर पोटामध्ये जाऊन ते एकमेकांवरती खडे असे घासले जातात आणि त्याच्यामध्ये येणारं जे अन्न आहे ते सगळं चर्वण केलं जातं। सो एक प्रकारे हे खूप प्रीहिस्टॉरिक म्हणजे खूप जुनी पद्धत आहे, ही नवीन काय म्हणतात त्याला, एक प्रकारे इव्होल्युशनमध्ये हा पक्षी खूप मागे आहे। आणि जसे डायनासोर वगैरे होते, डायनासोरच्या काळामध्ये वगैरे जे पक्षी होते, त्याच्या प्रकारचा हा एक पक्षी आहे। आणि एमू जो पक्षी आहे तो जगातला 3 नंबरचा मोठा पक्षी आहे। सो सगुणाबागमध्ये तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्हाला जगामधला 1 नंबरचा मोठा पक्षी म्हणजे शहामृग आणि त्याच्यानंतर 3 नंबरचा मोठा पक्षी म्हणजे एमू, हे दोन्ही पक्षी तुम्हाला बघायला मिळतील, त्यांना हात लावायला मिळेल। त्यांचं अंडं जर काय अवेलेबल असेल तर तुम्हाला अंडं बघायला मिळेल, त्याला हात लावायला मिळेल, त्याच्याबरोबर फोटो काढायला मिळेल। सो ठीक आहे मंडळी, धन्यवाद। आपण कधीतरी सगुणाबागमध्ये नक्कीच भेटू।